नमस्कार मित्रांनो, ऑर्गेनिक मॉर्निंग पुजारवाडी दिगंची येथील एक शेतकरी जे मल्टीप्लायर गेली 2 वर्षापासून वापराय आणि यावर्षी पुरामुळे किंवा पावसामुळे लोकांचं खूप नुकसान झालं, परंतु मल्टीप्लायर वापरल्यामुळे यांना काय फायदा झाला हे आपण यांच्याकडूनच ऐकूया. सर, तुमचं नाव? माझं नाव हनुमंत कोळेकर. हा, पुजारवाडी दिगंची, तालुका अटपाडी, जिल्हा सांगली. ओके. गेले 2 वर्ष झालं मी मल्टीप्लायर वापरतोय. डाळिंब्याच्या बागेला वगैरे वापरलं, रिझल्ट चांगला वाटला. ह्या वर्षी केळीच्या बागेला वापराय चालू केले. केळीची लागण ही 2 फेब्रुवारी 20 रोजी केलेली आहे. पावसामुळे बऱ्याच केळीचं नुकसान झालं, करपा वगैरे आल्या, पण आपण हे बघितले, हे जे कॅनोपी वगैरे चांगली आहे, घडाची क्वालिटी चांगली आहे. केळीचा बुंदा लहान असून सुद्धा घड भरपूर आणि फाने भरपूर पोचलेल्या आहेत. त्या झाडाला कुठलंही टेकन वगैरे लावलेलं नाही अजूनपर्यंत, तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर ह्याचे जे आहे कलर वगैरे घडांचा एकदम चांगला आहे. आणि बागेचं इतर पण तुम्ही जाऊ शकता. पुढं घड वगैरे कसं आहे तर काय, बुंदा लहान असून सुद्धा एवढं जबरदस्त रिझल्ट आलेला आहे ह्याच. ओके, तुम्ही हे बघू शकता. केळीचं घडाची साईज, त्याच्यानंतर रोगप्रतिकार शक्ती जबरदस्त वाढलेली आहे. पाणी कमी असलं तरी कमी पाण्यात उन्हाळ्यात एकदम जबरदस्त असं ह्याच्यात काळोखी वाढ चांगल्या पद्धतीने झालेला आहे. तुम्ही सांगत होते की इतरांच्या पण केळीच्या बागा आहेत, तर पावसामुळे त्यांच्याकडे काही रोग आला आणि आपल्याकडे रोग नाही, तर त्याबद्दल थोडं महत्वाचं सांगायचं म्हणजे गेले 10-15 म्हणजे मागच्या महिन्यापूर्वी जे पाऊस भरपूर प्रमाणात पडला, इतका पाऊस पडला की असा पाऊस आतापर्यंत पडला नव्हता. या रानात जवळजवळ 8-8 दिवस पाणी कधी कमी झालेलं नव्हतं. आणि ह्याच्यामुळे काय झालं, केळीचे मुळे स्टॉप होऊन झाडावर करप्या बऱ्याच पैकी लोकांच्या बागावर आलेला होता. परंतु इतरांच्या बागावर आलेलो तरी पण आपल्या बागेत बिलकुल करप्या नाही. हे तुम्ही जाऊ शकता लोकांनी की कुठलाही प्रकारचा करप्याचा प्रादुर्भाव नाही किंवा कुठलाही रोगाचाही काय नाही. मी कुठलीही फवारणी केलेली नाही, फक्त मल्टीप्लायर ही आठवड्याला 1/4 किलो सोडत आलेला आहे. तरी उत्पादनात काय फरक वाटेल का इतरांपेक्षा? इतरांपेक्षा नक्की फरक वाटेल. धन्यवाद. थँक्यू. We'll be right back.